मी सुभेदाररावजी पेलदार पाटील, कंपोस्ट सरडे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र क्षेत्र शासन कृषी विभाग फलटण, त्याच्या अंतर्गत RCF जे मका आणि हा प्रोडक्ट कॉयला जैविक या मक्याचं बीज प्रक्रिया करत आहोत. तरी हे बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि उत्पन्न चांगल्या प्रतीचे येते. 1 किलो मक्याला 25 मिली बायला जैविक खत वापरावे. हे बायला वापरत आहे जैविक खत. मक्याचे बीज प्रक्रिया केलेली आहे. वाढ होते, चांगल्या प्रतीचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळत, भरघोस असं उत्पन्न मिळत. धन्यवाद.